इचलकरंजीतील डीकेटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टी विकसित करतात. यंदाच्या दिवाळीत त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे आकाशकंदील तयार केलेत. दिवाळी हा प्रकाशाचा सण. या सणाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घराबाहेर प्रकाश देणारा आकाशकंदील लक्षवेधी असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. सध्या सर्वत्रच विद्युत दिव्यांचा वापर असणारे आकर्षक डिझाईनचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. पण इचलकरंजीच्या डीकेटीईच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी थेट सौर ऊर्जेवर चालणारा आकाशकंदील विकसित केलाय. या विद्यार्थ्यांनी सोलरवाली दिवाळी या उपक्रमाअंतर्गत बांबूपासून तयार केलेल्या या आकाशकंदिलासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात आलाय. 8 तास सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर 2 ते 3 दिवस हे सौर कंदील प्रकाशमान राहतात. पूर्ण स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून तयार केलेल्या या आकाशकंदिलासाठी प्रतिनग 300 रुपये खर्च आलाय. सोलारवाली दिवाळी या उपक्रमाअंतर्गत यावर्षी सौर ऊर्जेवरील आकाशकंदील बनवले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे स्वदेशी वस्तूंचा उपयोग करून बनवलेले आहेत. हे आकाशकंदील 7 ते 8 तास उन्हामध्ये चार्जिंग केल्यावर कमीत कमी 2 ते 3 दिवस प्रज्वलित होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विजेची बचत होणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर असे 100 सोलर आकाशकंदील तयार केलेत. डीकेटीएचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांनी या वैशिष्ट्यपूर्ण सौर कंदिलाच्या निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय.